नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक गुणाकाराची नवीन ट्रिक्स। यामध्ये काही नियम आणि काही अटी आहेत, त्या आपल्याला समजून घेणं अत्यावश्यक आहे। त्याच्यामध्ये पहिला नियम आहे ते ज्या संख्या आहेत त्या संख्या 100 जवळ असणं अत्यावश्यक आहे। 100 जवळ, 1000 जवळ, 10000 जवळ अशा संख्या असतील तर त्याचा गुणाकार आपण एकदम फास्ट कसा करू शकतो ते आपण आता पाहूया। तर बघूया आपण एक्झाम्पल। विद्यार्थी मित्रांनो बघितलं 94 × 97, आता हे 94 × 97 हे 100 जवळ संख्या आहे। आता 94 100 किती कमी आहेत तर 100 बरोबर 6 कमी आहेत। 97 100 किती कमी आहे तर 97 100 3 कमी आहेत। आता ह्याच्यातून हे वजा क्रॉस 94 मधून 3 गेले तर 91 राहतं आणि 97 मधून 6 गेले तरी सुद्धा 91 राहतं। 100 जवळ आहे म्हणून 2 0 द्यायचे आणि इथं वजा वजा अधिक 6 × 3 = 18, हे 18 आहे, त्यांची बेरीज करा, हे 8 × 1 = 1 94 × 97 याचा गुणाकार आहे 91 18, म्हणजे 9118। आता बघूया पुढचे एक्झाम्पल 98 × 93, तर 98 100 किती जवळ आहे तर 2 कमी आहे, 93 म्हणजे किती कमी आहे तर 7 कमी आहे। दोघांची वजा करा, 98 मधून 7 गेलं तर 91 राहतं आणि 93 मधून 2 गेले तरी 91 राहतो। 100 जवळ आहे म्हणून 2 0 दिल्या। वजा वजा अधिक 7 × 2 = 14, त्यांची बेरीज केली 4 × 1 = 1 आणि 9, म्हणजे 98 × 93 याचा गुणाकार आहे 9114। आता आपण बघा पुढचं एक्झाम्पल 103 × 92, 103 म्हणजे 100 किती जास्त आहेत तर 3 जास्त आहे आणि 100 92 हे 100 किती जवळ किती कमी आहेत तर 8 कमी आहे। 92 मधून जर 3 अधिक केलं तिथं अधिक आहे म्हणून 92 + 3 तर होते किती 95 00 आणि 103 मधून 8 वजा केलं तरी सुद्धा 95 राहतं। 100 जवळ म्हणून 2 0 दिले। आता इथं अधिक आहे वजा, अधिक वजा वजा 8 × 3 = 24, आता इथं अधिक वजा वजा आहे म्हणून वजा करायचं, इथं 0 म्हणजे इथं 10, इथं 9 आणि इथं 4, 10 × 4 गेलं 6 राहिलं, 9 × 2 गेलं तर 7 राहिलं, 4 आहे तसंच आणि 9 आहे तसंच, म्हणजे 103 × 92 यांचा गुणाकार आला 9476। आता बघूया आपण पुढचे एक्झाम्पल। आता पाहणार आपण 96 × 109, 96 म्हणजे 100 जवळ किती आहे बघा, 100 पेक्षा कमी आहे आणि 100 पेक्षा जास्त आहे। आता 100 पेक्षा कमी म्हणजे किती कमी आहे तर 4 कमी आहे, 100 पेक्षा किती जास्त आहे तर +9 जास्त आहे। आता ह्यात न हे वजा केलं कारण 109 मधून 4 वजा केलं तर 105 येत आणि 96 + 9 केलं तरी सुद्धा 105 येत, 100 जवळ आहे म्हणून 2 0 लिहिलं। आता अधिक वजा आहे म्हणून तर वजा केलं, 9 × 4 = 36, वजा आहे म्हणून वजा बी करा, इथं आलं 10, इथं आलं 9, इथं आलं 4, 10 × 6 गेलं 4 गेलं, 9 × 3 गेलं 6 राहिलं, 4 आहे तसंच 0 1, म्हणजे 96 × 109 यांचा गुणाकार आहे 10464। बघा ते पुढचं सेम एक्झाम्पल, हे 100 जवळ होतं, हे 1000 जवळचं बघायचं। 998 × 986, 998 म्हणजे 1000 किती कमी आहेत तर 1000 पेक्षा किती कमी आहे तर 2 कमी आहेत, 986 म्हणजे किती कमी आहेत तर जवळपास 86 म्हणजे 414 कमी आहेत। आता ह्या 998 मधून 14 वजा केलं का, 986 मधून 2 वजा केलं तर दोन्हींचं उत्तर एकच, तर 986 मधून 2 वजा केलं तर 984 आलं। आता 1000 जवळ म्हणून 3 0 म्हणून 3 0 लिहिलं। आता इथं वजा वजा म्हणून अधिक चिन्ह आलं, 14 × 2 = 28, त्यांची बेरीज करा 8 × 2 = 4 = 8 9, म्हणजे 998 × 986 यांचा गुणाकार आला 984028। बघा आपण आता पुढचे एक्झाम्पल घेऊ, 1011 × 992, 1011 म्हणजे 1000 पेक्षा किती जास्त आलं, 1000 पेक्षा 11 जास्त आलं, 992 म्हणजे 1000 किती कमी आहे तर 1000 = 8 कमी आहे। आता यांच्यात 8 वजा केलं किंवा यांच्यात 8 × 11 अधिक केलं तर उत्तर एक येतं, समजा यातनं मी 1011 मधून 8 वजा केलं 1003, 1003 आणि 992 + 11 केलं तर 1003च होतं, तर 1000 जवळ म्हणून 3 0 दिलं। आता अधिक वजा वजा 11 + 8 = 88, वजा बाकी अधिक वजा वजा म्हणून वजा करा,
हे 10 आलं तिथं 9, तिथं 9, तिथं 2. 10 नार गेलं, 2 राहिलं, 9 नार गेलं, 1 राहिलं, 9 आहे तसंच 2001 म्हणजे झालं 10,02,912. म्हणजे 1,011 गुणिले 992 यांचा गुणाकार आला 10,02,912. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अनेक प्रकारचे गुणाकार आपण एक 5 सेकंदामध्ये करू शकतो. जे दोन्ही संख्या आहेत ते 100 जवळ किंवा 1,000 जवळ असणं अत्यावश्यक आहे. ह्या संख्या जर असतील तर अशा प्रकारे आपण नक्कीच गुणाकार फास्ट करू शकतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.